अंगणवाडी कर्मचारी धडकल्या जिल्हा परिषदेवर. अंगणवाडी सेविका मदतनीस यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्यात यावा, मानधनऐवजी दरमहा वेतन देण्यात यावे, तसेच मानधनामध्ये वाढ करण्यात यावी, या प्रमुख मागण्यांसह इतर मागण्यांसाठी सीटू संघटनेच्या वतीने बुलढाणा जिल्हा परिषदेवर धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शेकडो अंगणवाडी सेविका मदतनीस उपस्थित होत्या. तुटपुंजा मानधनावर आमचा संस्कार गाळा चालू शकत नाही, राज्य सरकारने आमच्या मागण्यांची तत्काळ दखल घ्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. जो आम्हाला आहार मिळतोय आमच्या लाभार्थ्यांना, त्या आहारात सुधारणा करून द्यावी आणि आम्हाला कायम कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्यात यावा, पेन्शन लागू करण्यात यावी, तसेच सीबी कार्यक्रम वगैरे अदर आमच्याकडून जे केल्या जाते त्याचे जे निधी आहे त्याच्यात वाढ करण्यात यावी. सतत आम्ही मागण्यांचा पाठपुरावा करतो, परंतु या सरकारने कोणत्याच सरकारने आमच्या आजपर्यंत मागण्याही पूर्ण केलेल्या नाही आणि आमच्या मानधनात पाहिजे तशी वाढ केलेली नाही. तर या महागाईच्या जमान्यात आमच्या सेविकांनी जगावं की मरावं, कसं जीवन जगावं, या तुटपुंजा मानधनात कोणताच सुधार होऊ शकत नाही. महागाई टोकाला फिरलेली आहे आणि आज आपण पाहतोय की 7-8 हजारात काहीच होत नाही. मुलांचे शिक्षण आहे, उलट किराणा खर्च आहे, गॅस आपण बघतोय की गॅसच्या सतत किमती वाढत आहेत. सरकार फक्त भाव वाढ करत आहे, परंतु आमच्या हे जे गरीब गोरगरीब कर्मचारी आहेत यांना कुठल्याच प्रकारची सोयीसुविधा कोणत्याच दिल्या जात नाहीत. वेतना कायम आम्ही वेतनासाठी लढतोय, परंतु वेतनही केलं जात नाही आणि आमच्या मानधनातही कधी आता 2018 पासून तर झालेलीच नाही वाढ. या तुटपुंजा मानधनावर आम्ही कसं जगायचं?